वेलकम वेलकम बैक टू माय चैनल। आज मैं वीडियो के लिए स्टार्ट संध्याकाळ पासून। तर आता मैं लक्ष्मी पूजन करना है। तर लक्ष्मी पूजन में खूब सारे स्वीट्स आहेत, पण हे मी इंडिया वरून आणलेलं गिट्स जिलेबी मेकर। सो मी आता तेच जिलेबी जी आहे ती बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करणार आहे। जिलेबी मेकर ह्याच्याबरोबर असं फ्री भेटतं आणि हे रेडी टू मिक्स आहे। हे फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मग आपली जिलेबी रेडी होणार आहे। सो आता मी करते स्वीट आयटम, माझे हस्बंड करतायत देवपूजा आणि माझा बेबी इकडे आहे। आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे हे की जपानमध्ये आमचं पहिलं वर्ष आहे हे लक्ष्मी पूजनाचं, दिवाळीचं। तर ते आम्ही कसं सेलिब्रेट करतो तर ते सगळं दाखवणार आहे। तर हे मी आज इंडियन वेअर केलेलं आहे, कारण आम्ही मॉर्निंग मंदिरामध्ये गेलो होतो। इकडे एक इस्कॉन टेम्पल आहे तर तिथे आम्ही व्हिजिट केलं होतं आणि आता आम्ही घरी पूजा करणार आहे। सो चला माझ्याबरोबर तुम्ही देखील दिवाळी सेलिब्रेशन करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ जो आहे तो खूप अमेझिंग होणार आहे। आणि आता तुम्ही बघू शकता हे जे बॅटर आहे ते मी मिक्स केलेलं आहे। एक मला वाटतं एक अर्धा पाऊन कप मी पाणी टाकले, जास्त नाही टाकले। आणि ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून मग हे अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर करायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे, त्याचा जे शेप आहे तो येणार नाही। आता इथे आपलं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे। मी ते तुला ऍक्च्युली पॅक करायला ठेवलंय आणि माझ्याकडे इथे अनफॉर्च्युनेटली फूड कलर नाही अवेलेबल झाला मला। सो मग मी असाच पॅक करणार आहे। आणि आता मी इथे दूध टाकते, एका बाजूला चहा करायला ठेवलाय। आणि इथे जे आहे ना जपानमध्ये दूध हे अशा पॅकेट्समध्ये येतात बॉक्समध्ये, आणि मग त्यामुळे गरम करावं लागत नाही, तसंच डिरेक्टली जेव्हा लागेल तेव्हा काढून हे करावं लागतं। आणि हे दूध म्हणजे बऱ्यापैकी असं गरम करायची जरूरत लागत नाही, डिरेक्टली चहामध्ये टाकल्यामुळे टेस्ट चांगली येते। आणि आता हे आहे अमूल शुद्ध देसी घी। तर मी देसी घीमध्ये प्रॉपर असे जिलेबी जे आहेत ते फ्राय करणार आहे, कारण का थोडंच करणार आहे त्यामुळे ऑइलमध्ये नको। आता मी तरी इथे घी यूज करते, असं मी दोन ते तीन स्पून घी घेतले इथे। हे जे आहे हे आहे गिट्स जिलेबी मेकर आणि आपल्याला इथून असं जिलेबी जे आहे ते क्रिएट करायचे आहे। आणि त्याच्या आधी हे जे आहे ते असं ओपन करायचं आणि जे आपण बॅटर बनवून घेतले ते बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला। हे बॅटर जे आहे ते मी आता अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करत होते। जे बॅटर आहे ना ते जास्त घट्ट पण नका करू, जास्त पातळ पण नका करू, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवा, म्हणजे शेप येईल देता तुम्हाला। त्यानंतर आता मी इथे जे तूप आहे आपलं थोडं गरम झालेलं, मग त्यानंतर आता मी शेप क्रिएट करत आहे। तर शेप क्रिएट करणं थोडंसं डिफिकल्ट जाते, कारण माझा पण फर्स्ट टाईम आहे तर प्रॉपर येत नाही आहे। जिलेबी मेकर जे आहे ते इझी जातं पण हे सगळं करण्यासाठी, कारण जर आपण प्रॉपर असं एकदम ट्रेडिशनल पद्धतीने जर केलं ते कपड्यामध्ये घेऊन वगैरे तर ते आपल्याला जमणार नाही, आणि हे जरा इझी जात होतं। तर तुम्ही ही रेसिपी जी आहे ती कशी वाटली नक्की सांगा मला। आणि आता मी इथे फ्राय करून घेते आपल्या जिलेबी ज्या आहेत त्या। तुम्ही बघू शकता आता इथे आपली जी जिलेबी आहे ती फ्राय होत आहे आणि मी थोडंसा ब्राऊन केलेला आहे कलर, जेणेकरून प्रॉपर अशी कडक व्हावी फ्राय, आणि मग पाकामध्ये टाकल्यावर थोडी व्यवस्थित ती पाकामध्ये एकजीव होईल। आणि जी तुम्हाला रेसिपी आहे ही जिलेबीची ती कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि हा इथे आपला पाक रेडी होत आहे, तुम्ही बघू शकता। त्याला आता एक 20 ते 25 मिनटं लागतील। आणि इथे आहे चहा आणि ही आहे जिलेबी। सो असा आपला आता सध्या कुकिंग टाईम चालू आहे। तर आपला जिलेबी जे आहे तर थोडंसं वाकड्या तिकड्या झाल्यात, कारण माझा पण फर्स्ट अटेम्प्ट आहे हा, पण टेस्टला चांगला असेल आय होप, कारण प्रीमिक्सवाले जे फूड मोस्टली मी ढोकला वगैरे ट्राय केलं आहे गिट्सचं, बरेच आयटम ट्राय केले, सो ते तर चांगले आहेत टेस्ट वाईज। सो आय होप हे पण चांगलं असेल। आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। आणि लवकरच मी तुम्हाला दिवाळीच्या लुकमध्ये दिसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत बघा। तर आता जसं की मी तुम्हाला दाखवलं की मी जिलेबी बनवत होती, तर आता हे इथे आहे
दही जे मी रात्रभर असं चक्का बनवण्यासाठी ठेवलेलं, कारण मी आता बनवणार आहे श्रीखंड. पण जिलेबी श्रीखंड ही एक अशी कॉम्बिनेशनमध्ये खायला खूप छान लागते श्रीखंडाबरोबर. सो म्हणून विचार केला की बनवावं. असं चक्का आपला रेडी झालेला आहे, रात्रभर मी ठेवलेला ओव्हरनाईट. इंडियामध्ये असताना कधीच आम्ही घरी श्रीखंड बनवला नाही, मोस्टली आम्ही विकतच आणायचो. पण इथे आल्यावरती एकेका गोष्टीची किंमत जी आहे ती आपल्याला कळायला लागते, आणि आपण घरगुती गोष्टी बनवण्याचा जास्त प्रयत्न करतो असं मला वाटतं. असं कोणाकोणाला वाटतं तर त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा, की ज्या बाहेर राहतात एब्रॉडला राहतात आणि तिथे आपल्या इंडियन गोष्टी इझिली अवेलेबल होत नाही, जसं आपल्या इंडियामध्ये होतं सणासुदीला आपण ब्रँड आपले जे फेमस आहेत जसे की चितळे ब्रँड, अमूल ब्रँड, असे म्हणजे वेगवेगळे फेमसचे ब्रँड जे असे फेमस आहेत ज्यांना आवडतात, सो असे घेतात लोक. आणि बाहेर असल्यावरती आपल्याला आपल्या हाताने करावं लागतं. तर तुम्हाला कसं वाटतं की हे राईट आहे की रॉंग आहे, आणि कोण कोण अशा गोष्टी फॉलो करतं हे पण मला नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता आता मी ना इथे असा हा चक्का पूर्ण काढून घेतलेला आहे. आणि आपलं श्रीखंड मी ह्याच्या आधी पण एकदा इथे जपानमध्ये श्रीखंड ट्राय केलेलं, त्यामुळे मला माहिती आहे की कसं बनवायचं. त्यामुळे मी एकदम 5 मिनिटात बनवणार आहे. तर इथे मी 2 चमचे साखर टाकणार. आणि जपानमध्ये मेन गोष्ट काय आहे, आपल्या इथे जशी साखर भेटते ना तशी भेटत नाही, ही अशी साखर भेटते. मीठ कसं दिसतं तसं, आणि मीठ आणि साखर ह्याच्यातला फरकच कळत नाही. तर आता मी असं 1.5 चमचे टाकलेलं आहे, कारण 250 ग्रॅम आपलं दही पण आहे, मे बी जास्तच टाकावं. पण जास्त आम्ही गोड जास्त पण खात नाही, सो म्हणून विचार केला की 1.5 चमचे टाकावं. आणि ह्याच्यात तुम्ही तुम्हाला जो आवडतो ना तो फ्लेवर ॲड करू शकता. आता मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकणार आहे, कारण मी आज ड्रायफ्रूट ह्याच्या आधी मी वेलचीचं बनवलं होतं, फक्त वेलची टाकून सिम्पल बनवलेलं. पण मी आज विचार केला की ड्रायफ्रूटचं बनवावं. तर तुम्ही बघू शकता टेक्स्चर जे आहे ते किती छान आलेलं आहे, पण त्याला अजून असं 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 फेटावं लागेल. आणि हे जे तुम्हाला गाठी दिसत असतील ना, ह्याच्यासाठी साखर टाकल्यामुळे त्या गाठी बनतात, आणि मग ते असं फेटल्यात ना की मग ते प्रॉपर एक टेक्स्चर येतं श्रीखंडाला. आता तुम्ही बघू शकता हे जे ड्रायफ्रूट आहे, वेलची आहे आणि काजू बदाम आहे, ते मी असे ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं श्रीखंड जे आहे तिथे आता रेडी झालेलं आहे, असं टेक्स्चर झालेलं आहे. आणि इथे जिलेबी आहे, जिलेबी जी आहे तुम्ही बघू शकता अशी झालेली आहे, थोड्या मध्ये मध्ये ब्राऊन पण झालंय. पण आता याला पाकामध्ये टाकायचं आहे. जिलेबी आणि श्रीखंडाचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते अप्रतिम लागतं. आता माझी सगळी तयारी जी आहे ती झालेली आहे, तर आता बाकी आहे फक्त पूजा. देवपूजा पण झालेली आहे, फक्त लक्ष्मीपूजन मांडणं बाकी आहे. तर आता माझा हा सकाळपासूनचा लुक होता, जो की मी तुम्हाला सकाळी दाखवू शकली नाही, खूप गडबडीत होती मी. तर असं मी इंडियन वेअर केला होता. तर आता मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा लुक दाखवणार आहे, त्यामुळे रेडी राहा. क्रिएट केलेला आहे आज दिवाळी स्पेशल लुक. आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला सांगा. आणि ही जी साडी आहे ती मी वेअर केलेली आहे पूर्ण आपल्या जे थोडं वेस्टर्न स्टाईल केली आहे, कारण माझा ब्लाऊज जो आहे तो वेस्टर्न आहे. आणि एक असा लुक केलेला आहे क्रिएट, अंबाडा वगैरे घातलेला आहे. आणि मला हा लुक खूप दिवसापासून क्रिएट करायचा होता, सिंदूर वगैरे लावून. म्हटलं दिवाळीपेक्षा चांगलं ओकेजन नाही आहे, सो मी आज क्रिएट केला. नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओमध्ये की कसा वाटला लुक. तर चला आता लक्ष्मीपूजन करून घेऊया आपण. तर तुम्ही इथे बघू शकता आता मी थोडीशी अर्धी पूजा इथे मांडली आहे अशी लक्ष्मीची. माझ्याकडे मूर्ती नाही आहे, असं फोटो आहे तो मांडलाय. आणि एक असा दिवा लावलाय आणि इथे गोल्ड ठेवलंय. सध्या मी इंडियावरून जास्त गोल्ड नाही आणलो, सो जे माझ्याकडे अवेलेबल आहे ते ठेवलं. आणि हे आहेत जापनीज येन, जापनीज करन्सी. तर ह्याच्यावरती पण एक नक्की व्हिडिओ मी लवकरच टाकेल. तर सध्या आता लक्ष्मी म्हणून हेच आहे माझ्याकडे, सो मी आता हे इथे ठेवलेलं आहे. आणि मी भोग देणार आहे आपल्या फराळांचा. तर तुम्ही ताट बघू शकता फराळांचं. मी आधी दाखवते की काय काय मी बनवलंय.
तर मी जे बनवले ते सांगते. शंकरपाळ्या, बेसनचे लाडू, हे आहे ही विकत आणलेली मिठाई आहे, बर्फी आहे, आणि हे श्रीखंड मी घरी बनवलं आहे ड्रायफ्रूटचं, आणि हे मी विकत आणलेले आहेत. म्हणजे एक इथे आहे लेडीज जी घरगुती फराळ बनवते, सो तिच्याकडून मी चकल्या आणल्या, कारण का चकल्या ज्या आहेत खूप कॉम्प्लिकेटेड आहेत बनवण्यासाठी. सो आणि माझ्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल पण नाहीये, सो त्याच्यामुळे मग असं आपलं फराळाचा ताट जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर आता आपण आपल्या इथे लक्ष्मीपूजनाला मांडूयात. आणि मी आता दाखवते की आज बनवलेली तुमच्याशी शेअर केलेली जिलेबीची रेसिपी. तर ही आहे आपली जिलेबी. तर कशी वाटली तुम्हाला जिलेबी? बघायला तर छानच वाटेल, आता खाऊन आम्ही जेव्हा बघू तेव्हा नक्की सांगू, पण ही अशी बघून तरी वाटते छानच झाली आहे, स्मेल पण छान येतोय. सो असा आपला भोग जो आहे, जो आपला प्रसाद जो आहे, तो आपण देवाला दाखवलेला आहे. आणि आता आपण काय करूयात, आपल्या ज्या समया आहेत त्या पेटवून घेऊयात. तर इकडे ना माचीस नाही भेटत, सो अशा प्रकारचे लायटर्स भेटतात, सो हे इझी जातात पेटवण्यासाठी. कारण का माचीस इंडियावरतून पण आणता आलं नाही आम्हाला, कारण बिकॉज ऑफ ट्रॅव्हलिंग मध्ये आपण असं कॅरी नाही करू शकत गोष्टी माचीस वगैरे. सो मग इथे येऊन आम्ही डायरेक्ट हे लायटर घेतलं. लक्ष्मी मातेला हळदी कुंकू वगैरे सगळं लावून घेते. असा छोटासा करंट आम्ही इंडियामधूनच आणलाय. मला जास्त काही सजावट करता आली नाही, पण मी काय केलंय, मागे माझ्याकडे एक चुनरी होती, हे सगळं मी इंडियावरूनच आणलंय, तर ते मी मागे इथे वॉर्ड म्हणजे असं एक लक्ष्मीच्या फोटोच्या मागे ठेवली आहे, आणि अशा समया लावल्यात आणि आपला प्रसाद. तर ही अशी मी पूजा मांडली आहे. मला नक्की सांगा की तुम्हाला मी मांडलेली पूजा कशी वाटली. साधी सोपी जितकं मला अवेलेबल झालं त्या गोष्टीत मी मांडलेली आहे. तर चला आता मी तुम्हाला थोडं डेकोरेशन दाखवते, कंदील दाखवते, लाइटिंग दाखवते. चल सगळ्यात आधी आपण कंदील बघूया. ऍक्च्युली आजचं टेम्परेचर ना खूप जास्त आहे, 11 आहे, 11-14 असं चाललंय सकाळपासून, तो खूप जास्त थंडी आहे. आणि हे आहे कंदील, तुम्ही बघू शकता. कंदीलला आतमधून बल्ब आम्ही लावला नाहीये, सो वरून आम्ही त्याला असं लाइटिंग सोडलेले आहे. आणि हा कंदील मी घरी बनवलेला आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते की मागच्याच व्हिडिओमध्ये मी टाकले दिवाळीची तयारी म्हणून, तर त्यात हा कंदील मी बनवलेला दाखवलेला आहे. आणि अशी एक सिम्पल अशी लाइटिंग पण लावलेली आहे, तुम्ही बघू शकता अशी इथून अशी इथपर्यंत. तर कसं वाटलं तुम्हाला माझं छोटंसं असं मी केलेलं डेकोरेशन? आणि मी कॅन्डल्स वगैरे पण लावलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथून स्काय ट्री पण दिसते, इथून खूप असा छान सुरेख लुक दिसतो. माझ्या मागे तुम्हाला स्काय ट्री दिसत असेल, ही टोकियो स्काय ट्री आहे. आणि अशी छान अशी आपली, आजचं वेदर पण खूप छान थंड आहे बाल्कनीमधलं. आणि तुम्हाला मी दिवे लावलेले दाखवते, असे एंट्रन्सला दिवे लावले, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला बाहेर, ऍक्च्युली माझ्याकडे रांगोळी नाही आहे, मी इंडियावरून रांगोळी नाही आणली, पण मी इथे मला स्टिकर अवेलेबल झाला, सो मी स्टिकर लावलेला आहे. तर ह्या गोल्डन कलरच्या अशा लेसेस आणल्यात, त्या इथे मी लावलेल्या आहे. आणि हे असे दोन तुळशी वृंदावनाचे जे दिवे आहेत त्याच्यामध्ये कॅन्डल लावलाय. आणि रांगोळी म्हणून मी हा स्टिकर आणलेला, सो त्याच्यामध्ये एक कॅन्डल ठेवलाय. तर अशा प्रकारे बाहेरची बाल्कनी मी ठेवली आहे. ऍक्च्युली इथे कंदील लावायला जागा नव्हती, नाहीतर इथे पण लावण्याचा विचार होता. आणि बाहेर इथे खूप ऍक्च्युली हवा येते, त्यामुळे कॅन्डल्स दिवे लावले ना तरी ते भिजूनच जाणार, मग त्यामुळे म्हटलं की आताच लावावेत घराच्या आत, तर ते छान वाटेल, फील पण येईल, कारण का थंडीमुळे आम्ही बाहेर पण येणार नाही, सो त्याच्यामुळे. आणि हा एक माझ्या घराचा कॉर्नर आहे,
सो मी इथे काय केलंय, हे माझे मी इंडिया वरून आणलेले आहेत आणि हे मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत. हे असे प्लांटर्स, हे जे आपल्या सॉसच्या बॉटल असतात ना त्याला मी कलर करून बनवले आणि त्याच्यात मी असे छोटेसे फ्लावर टाकलेत आणि इथे असं कॉर्नर पीस म्हणून क्रिएट केलंय आणि हा पण मी हातानेच बनवलाय. होम स्वीट होम, आणि त्याच्यामध्ये एक अरोमा कॅन्डल ठेवलेली आहे. आणि हे बघायला हा असा कॉर्नर ना खूप पीसफुल आणि छान वाटतो दिवाळीच्या दिवसामध्ये घरामध्ये. आणि ऍक्च्युली कसं आहे ना, ही घरं ना लाकडाची आहेत त्याच्यामुळे जास्त काही असे दिवे वगैरे लावता येत नाही. इकडची घरं अशी असल्यामुळे फायर अलार्म डायरेक्ट वाजायला लागतील. सो त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही दिवे वगैरे लावू आणि फोटोज वगैरे क्लिक करू. त्यानंतर थोडी हवा जी आहे ती कंट्रोलमध्ये आल्यानंतर आम्ही काय केलं की आमची जी बाल्कनी होती तिथे पण थोडेसे कॅन्डल्स वगैरे लावले जेणेकरून थोडा दिवाळीचा फील येईल. आणि कॅन्डल्स लावल्यावर बाल्कनी छान दिसू लागली आणि त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे घेतले आणि मग नंतर आम्ही थोडं बाहेर आलो. इथे एक गार्डन आहे, तिथे आम्ही आमच्या फ्रेंड्सबरोबर क्रॅकर्स वगैरे लहान मुलांना थोडं दाखवण्यासाठी की एक्सपोजर वगैरे देण्यासाठी म्हणून आम्ही बाहेर आणलं. तर तुम्ही बघू शकता सगळीच लहान मुलं जे आहेत ते क्रॅकर्स फोडण्यासाठी एक्साइटेड असतात आणि सगळ्यांना आवडतं. ॲक्च्युली खूप जास्त थंडी होती, 10 वगैरे वेदर होतं, टेम्परेचर डाऊन झालं होतं आणि खूप जास्त थंडी वाजत होती. त्यामुळे सगळे जॅकेट्स वगैरे आम्ही साडीवरती जॅकेट्स वगैरे घालून आलो होतो आणि खूप छान वाटलं की थोडे नवीन फ्रेंड्स भेटले आणि त्यांच्याबरोबर पण टाईम स्पेंड केला आणि काही जुने फ्रेंड्स होते आणि खूप लहान मुलं पण होती तिथे, फटाके वगैरे वाजवत होती. ॲक्च्युली इथे ना जपानमध्ये थोडे लिमिटेशन्स आहेत क्रॅकर्स फोडण्यावरती. तुम्हाला तुमचे वॉटर बकेट बरोबर घेऊन यावं लागतं की तुम्ही डिस्पोज करू शकाल. आणि त्यानंतर इथे आम्ही अशा प्रकारे थोडं ग्रुपमध्ये पण पोजेस देऊन ते फुलबाजी जी आहे ती पोजेस देऊन फोटोज वगैरे काढले लेडीजनी. आणि त्यानंतर इथे पाऊस वगैरे चक्र वगैरे फोडले. थोडं म्हणजे इंडियाचा फील येत होता की इथे पण आपण थोडंसं सेलिब्रेट केलं पाहिजे दिवाळी. जसं इंडियामध्ये खूप ग्रँड होतं पण इथे आम्ही थोडासा प्रयत्न केला आहे लहान मुलांना पण थोडं दाखवण्याचा, कारण आपल्या जनरेशनला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आपण लहानपणापासून इंडियामध्ये होतो पण आपले फेस्टिवल आपलं कल्चर जे आहे ते आपल्या मुलांना आपल्या नेक्स्ट जनरेशनला माहिती करून देण्यासाठी थोडं आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील हे खरं आहे. आणि त्यानंतर आम्ही थोडे छान छान असे फटाके फोडले आणि त्याच्यानंतर 10, 1, 10, 10:30 वगैरे झालेले. मग घरी गेलो आणि आमच्या एका फ्रेंडच्या घरीच आम्हाला आज इन्व्हिटेशन होतं. सो तिथून टाईम स्पेंड झाला आणि अशी आमचा दिवाळीचा छानसा दिवस जो आहे तो स्पेंड झाला. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? आणि ही माझी बाल्कनी आहे जी दिवे लावून झाल्यावरती खूप जास्त छान वाटत. आता इथे सगळं झाल्यावर इथे पेटपूजा चालू आहे. तुम्ही बघू शकता डायरेक्ट प्रसादाच्या प्लेटमध्ये आहात. आणि हा माझ्या मुलाचा लुक आहे. आणि माझ्या मुलाने पण छान असा लुक क्रिएट केला आज. जेंटलमॅन लुक, फॉर्मल्स घातलेत त्याला गेला. त्याला तिकडे ऍक्च्युअली मिठाई आहे ना, त्याला मिठाई दिसली आणि तो मिठाई खातोय पूर्ण टाइम. सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ, दिवाळीचा व्हिडिओ, जपानमध्ये मी साजरी केलेली दिवाळी, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला नक्की येईल. तोपर्यंत बाय बाय.